नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अंकगणितच्या भाग 4 मध्ये आज आपण नळ आणि टाकी म्हणजे पाइप्स अँड सिस्टमचे 5 महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। याचे जे प्रश्न आहेत ते आपण सेम मेथड जी आपण टाइम स्पीड वर्क मध्ये यूज केली एलसीएम मेथडने सॉल्व करणार आहोत। चला, यात कन्सेप्ट काय, तर दोन टाइपचे नळ आहेत। एक नळ जो पाणी भरतो आणि ठीक आहे, दुसरा नळ जो रिकामी करतो। ठीक आहे, जो पाणी भरतो त्याला आपण प्लस घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अधिक करायचं आहे, बेरीज करायचं आहे, आणि जो पाणी बाहेर ड्रेन करतो त्याला वजा घ्यायचं आहे। सोपा कन्सेप्ट आहे, 5 प्रश्नामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, एक टाकी पहिल्या नळाने 30 तासात भरते। समजा ए नळ आहे, 30 तासामध्ये भरते। दुसऱ्या नळाने 20 तासात भरते। बी नळ आहे, 20 तासात भरते। व तिसऱ्या नळाची टाकी 40 तासात भरते। सी नळ 40 तासात भरते। तर तिन्ही नळाने टाकी किती तासात भरेल? चला एल सी एम काढू आपण। 40, 20 आणि 30 एल सी एम काय असेल? 120 पकडू आपण। हे काय असेल? टोटल पाणी असेल, त्याला टोटल पाणी समजा आपण त्या टाकीतलं। ठीक आहे, चला 40 तास लागतात त्याला, टोटल पाणी 120 आहे, तर एका तासामध्ये किती पाणी भरेल? 3। कसं केलं? 120/40 केलं आपण, याला याने भाग घातला। चला ठीक आहे, 3 येईल, इथं काय येईल? 6 येईल, आणि इथं काय येईल? 4 येईल। ओके, म्हणजे ए हा एका तासामध्ये 4 पाणी भरतो, ए हा एका तासामध्ये 4 पाणी भरतो, सी हा एका तासामध्ये 3 पाणी भरतो, बी हा एका तासामध्ये 6 पाणी भरतो। विचारलं काय, एकत्र जर काम केलं तर किती तास लागतील? चला एकत्र जर काम केले तर 13 पाणी भरतील एका तासात। टोटल पाणी किती भरायचा? 120। टाइम किती लागेल? 120/13, पर्याय क्रमांक 1। जसं आपण टाइम स्पीड वर्कमध्ये केलं सेम कन्सेप्ट इथे यूज करायचा आहे। ओके, पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असेल। चला पुढचा प्रश्न बघू। ए व बी नळाने एक टाकी अनुक्रमे 20 व 40 तासात पूर्णपणे भरते। ए आणि बीने 20 आणि 40 तासात पूर्णपणे भरते, तर सीने पूर्णपणे भरलेली टाकी 30 तासात रिकामी होते। सीने पूर्णपणे टाकी रिकामी होते, कन्सेप्ट लक्षात ठेवा, रिकामी असेल तर आपण त्याला मायनस देऊ जेणेकरून आपल्याला लक्षात येईल। ठीक आहे, जर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात भरली जाईल? आता काय करायचं आहे, परत इथे लसावी काढायचं आपल्याला। 20, 40, 30 येईल, असावी 120 येईल। 120 पाणी भरायचं आहे 20 तासामध्ये, तर किती पाणी भरले का तासात? 6 पाणी भरेल, हा 3 पाणी भरेल, हा 4 पाणी भरेल, पण हा कसा पाणी? हा मायनस, मग हा काय करेल? पाणी ड्रेन करेल। आता एकत्र करायचं म्हणजे काय करेल? आपल्याला इथे बेरीज करावं लागेल, इथे बेरीज करावं लागेल, हा प्लस मायनस काय होईल? मायनस होईल, म्हणजे 6 अधिक 3 वजा 4, 9 वजा 4 बरोबर 5। जर एकत्र काम केले तर तिघाचं इफेक्टिव्ह वर्क किती व्हायला? 5। म्हणजे ही टाकी जर एकत्र चालू असेल तर कधीच रिकामी होणार नाही। ठीक आहे, एका तासाठी 5 5 5 5 करत ती भरतच जाईल। ठीक आहे, म्हणजे काय, पूर्ण भरायला 120/5 किती वेळ लागेल? 24 तास लागतील। लक्षात घ्या, हा प्लस आल्यामुळं ही टाकी कधीच रिकामी होणार नाही, हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे इथं भरली जाईल हा म्हणलेला आहे, नाहीतर इथं रिकामी जाईल हा म्हणला असता, तो कन्सेप्ट तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये लक्षात येईल। का लक्षात? काय केले, एलसीएम काढली, तिघाची बेरीज केली आणि टोटल पाणी कामाला आपण डिवाइड बाय आपल्या टोटल आवर्सनं केलं, जे की आपलं 5 काम होतं एका तासातलं। चला पुढचा प्रश्न बघू। एका पाण्याच्या टाकीस 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 12 व 15 तासात पूर्णपणे भरली जाते। चला पहिला ए समजा, दुसरा बी समजा, 12 तास 15 तास, व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेले टाकी 6 तासात रिकामी होते। सी 6 तासात रिकामी म्हणून वजा केला आपण, तर तिन्ही नळ जर एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल? परत तेच लसावी काढा किंवा एल सी एम काढा। काय, 12 15 6 आपण 60 काढू, सगळ्या सोपी संख्या किती याला? 5 टाइम लागेल, 12 5 60, 15 6 60 आणि 10, 10 कसा येईल? मायनस येईल। परत एकत्र काम करतात म्हणजे काय होईल? बेरीज करावं लागेल, पण अधिक वजा काय होतं? वजा होतं, म्हणजे 5 अधिक 4 वजा 10 बरोबर किती? हे 9 आणि हे वजा 10 म्हणजे -1।
म्हणजे एका तासामध्ये या तिघाचं एकत्रित काम किती होतं आहे, तर ते होते मायनस वन, म्हणजे प्रत्येक एका तासाला एक 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 काम, एक एक काम काय होईल, कमी होते. टोटल पाणी कितीचे आहे, 60 ची आहे, प्रत्येक वेळेस कमी होते एक, मग पूर्ण कमी व्हायला किती वेळ लागतील, 60 तास. पर्याय क्रमांक दोन, लक्षात आलं, पुढं जो प्रश्न क्रमांक दोन होता त्यात टाकी कार्य कमी होत नव्हती, कारण त्याचं इफेक्टिव्ह काम हे +5 मध्ये होतं आणि याचं इफेक्टिव्ह काम हे -1 आहे, म्हणजे +1 आहे. +1 आहे म्हणजे प्रत्येक तासामध्ये एक एक लिटर, समजा एक लिटर टाकी कमी कमी होत जाते. सो टोटल 60 तासामध्ये ही टाकी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, या टाईपमधला सगळ्यात डिफिकल्ट प्रश्न हाच आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. 3 नळ PQR यांनी एक टाकी 20 मिनिटं भरते. चला लिहून घेऊ आपण, PQR एक टाकी 20 मिनिटात भरते, 5 मिनिटानंतर R नळ बंद केला. ठीक आहे, 5 मिनिटांनी, 5 मिनिटं आधी तिघांनी एकत्र काम केला आणि नंतर R नळ बंद केला. आता उर्वरित कोण राहिलं, P आणि Q मिळून 40 मिनिटात ते टाकी भरतात. तर एकटा नळ R किती वेळा टाकी भरेल, आपल्याला काय करायचं आहे, R जर एकटा 4 वाजता तर किती वेळा टाकी भरायला असते. चला लक्षात, पहिलं 5 मिनिट काम केलं म्हणजे काय, PQR नं 5 मिनिट काम केलेलं आहे, 20 मिनिटात ते भरतात टाकी, 5 मिनिट काम केले, राहिलं किती मिनिटाचं काम, 15 मिनिटाचं काम राहिलं आहे. आता हा 15 मिनिटाचं काम P आणि Q 40 मिनिटात करतात. ओके, जर P आणि Q ला जर पूर्ण भरायचं असतं तर हे 20 मिनिटाचं काम आहे ना, म्हणजे 20 मिनिटाचं काम आला किती वेळ लागेल, कसं काढायचं, तिरपा गुणाकार करून 40 × 20/15 किती येईल, हे 5 3 5 4 160/3. ओके, 160/3 म्हणजे P आणि Q जर एकत्र काम केलं असतं तर 160/3 टायमात ते त्यांचं काम कम्प्लीट केलं असतं. चला आपल्या LCM मेथडनं PQRला 20 मिनिट लागतात आणि P आणि Q ला 160/3. LCM काय घ्यायची, अशी घ्यायची जेणेकरून सगळं भाग जातील, 160 घेऊ आपण, 160 ला जर 20 नं भाग केलं तर किती येईल, 8 येईल, आणि 160/3 नं जर केलं तर हे कटून जाईल आणि 3 वरी जाईल, सो इथं काय येईल, 3, म्हणजे काय टोटल, टोटल काय, टोटल PQR एका तासामध्ये 8 काम करतात, PQ जर 3 काम करत असतील तर R किती काम करेल एका तासात, 5, कसं आलं हे 2 वजा करून आलं, एका तासात 5 काम करतात, टोटल काम 160 आहे, 5 काम एका तासाने किती वेळ लागेल मग आपल्याला R ला, 5 3 15, 5 2 10. पर्याय क्रमांक एक 32 तास फक्त जर R ने जर काम केलं तर लागेल. कसं काढलं आपण परत बघा सांगतो, PQR 20 मध्ये 20 मिनिटं लागतात आणि जर त्यांनी फक्त 5 मिनिट काम केलं म्हणजे 15 मिनिटाचं काम PQ 40 मिनिटामध्ये करतात, तिरपा गुणाकार करून काढलं, PQ ला 20 मिनिटाचं काम करायला किती वेळ लागेल, 160/3 टाइम लागेल. ठीक आहे, आणखी काय केलं, LCM मेथडनं आपण काय केलं, 160/3 20 घेतलं, इथं 8 आलं, इथं 3 आलं, PQR चा 8 आहे, PQ चा 3 आहे, तर R चं किती राहील, 5, म्हणजे एका तासात R 5 काम करतो, टोटल काम 160 आहे, 160/5 32, टोटल टाइम किती लागेल, 32 तास. सेम प्रश्न पुढे आहे, तो समजा नसेल हा बघा आणि तुम्ही पण एकदा स्वतः सॉल्व्ह करून बघा. ABC यांनी एक टाकी 72 मिनिट भरते. चला ABC एक टाकी 72 मिनिटात भरते, 24 मिनिटानंतर R नळ बंद केला, म्हणजे काय, ABC ने 24 मिनिटं एकत्र काम केलं. आता काम किती राहिलं, काम राहिलं 48. ठीक आहे, उर्वरित टाकी PQ म्हणून 96 मिनिटात भरतात, 48 मिनिटाचं काम P आणि Q नं किती मिनिटात काम केलं, 96 मिनिटात काम केलं. ठीक आहे, अठ्ठेचाळीस मिनिटाचं काम त्यांनी 96 मिनिटामध्ये केलं तर 72 मिनिटाचं किती करतील, हे जर दुप्पट झालेलं आहे तर इथे बी काय होईल, दुप्पट होईल, 144 मिनिटामध्ये काम होईल, म्हणजे PQ ला लागतात 144 मिनिट. चला सॉल्व्ह करू, ABC घेतो 72 मिनिट, PQ घेतं
144 मिनट, पी क्यू म्हणजे हा बी सी आहे, ठीक आहे समजून घ्या. तर 144 टोटल काम असेल, इथं दोन काम, इथं एक काम, म्हणजे उरलं किती, एक काम. तो कोण करणार आहे, आपला ए करणार आहे, बी सी आहे, ए करणार आहे आपलं काम. तर एला किती वेळ लागेल, 144 काम आहे, एका तासात एक काम करतो, तर टोटल टाईम करायला किती लागेल त्याला, 144 तास लागतील, ठीक आहे, 144 तास लागतील. सोपा प्रश्न आहे, फक्त छोटासा कन्सेप्ट आहे. उरलेल्या वेळाच्या प्रमाणामध्ये आपण ते गुणाकार करतो आहे, गुणाकार करून टोटल वर्कला किती वेळ लागेल तो काढतो आहे, आणि त्यानंतर इथं आपल्या एल सी मेथडनं मायनस करून त्याला डिवाइड करतो. सोपा आहे. प्रश्न जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, पूर्वीचे 3 पाठ पहा जेणेकरून आणखीन तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. लवकरच आपण सर्व पाठ घेऊन येतो आहे, तर व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनल सबस्क्राईब करा, पाहत राहा एच जी स्टडी सेंटर. धन्यवाद.